या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. ताई साहेब 7-8 दिवस इथेच आहेत गावात, तर आपण त्यांना आपल्या घरी बोलवू, त्यांचा चांगला पाहुणचार करू. आपण असं करू, सगळ्यांना एकत्रच बोलवू जेवायला. वय वय मामी शीतल काय म्हणताय, कसं काय येणं केलं? तर आमच्याकडे तुम्ही जेवायला आला असता, थोडा आमचा बी पाहुणचार घेऊन गेला असत तर बरं झालं असत. कशाला उगस त्रास? तुमचं दौंडला जायचं जरा उदय ढकला की ताई साहेब. तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही दौंडला चाललोय म्हणून? बाईच म्हणले आत्ता. आता आमच्या ताई साहेब दौंडला दिल्यात, त्यांनी पण तिकडचं जाऊन घर सांभाळलं पाहिजे. त्या पण किती दिवस इथं थांबणार, निघतील त्या पण उद्याच. आम्ही आत्ता इतक्या दिवसांनी माहेरी आलोय, जरा थांबलो असतो थोडे दिवस. पण तुम्ही सारखं सारखं असं का म्हणताय ते काही कळत नाही. ह्यो तर ट्रेनिंग सेंटरचा नकाशा आहे, पण असा अर्धवट तुम्ही काढून ठेवला असेल. काय चाललंय हा, चार्जर यायला एकच काम करत बसायचं का? तसं नाही वहिनी साहेब, तण माजलंय. तण माजलंय का तुम्ही? मी काय म्हणते जयश्री, जरा तुम्ही करून दाखवता का त्यांना? तुमची बायको एवढी शेतात काम करते आणि तुम्ही नुसते उभे हो इथं. घ्या ते खुरपं, घ्या, जा जा तुम्ही पण जा मदत करायला, जा लवकर जा. आता तर जयश्री कर्मानं गेल्या. कुठे चाललं? ड्युटी चेंज होणार श्रीमान. ठीक आहे. बघा तुला जसं वाटतं तसं अजिबात इल्ल गप जर. पुष्पताई जयडील जमते का आपण घर सांभाळायला? मजी सगळं तर तीच करते की घरातलं जयडीच बघती. आणि आओ त्या शिंबांचं तर काही सांगूच नका, आमच्या जेडीचा एवढा नाद लागलाय का नाही त्यांना, सारखं आमच्या जेडीच्याच माग असतात बघा. काय तुमची लायकी आणि कुवत आहे का हे घर सांभाळायची? आम्ही जर ठरवलं ना तर तुम्हाला दोघांनाही कटोरा घेऊन बाहेर उभं करू शकतो आम्ही. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही आता परत जायला पाहिजे. तुम्हालाही असंच वाटतंय का की आम्ही परत जावं म्हणून? अहो असं काहीच नाही, तुम्ही राहा इथं, अहो तुमचंच घर आहे. ठीक आहे, तुम्हालाही असंच वाटत असेल तर आम्ही निघतो. संग्राम चला आपण आवरूयात, आपल्याला दौंडला निघायचं. आम्ही इथंच राहणार सुट्टी संपेपर्यंत. सुट्टी संपेपर्यंत? अहो आधीच आपण खूप दिवस राहिलो इथं, आपण येऊ परत दिवाळीच्या सुट्टीत. नक्की प्रॉमिस? आम्ही करतो प्रॉमिस. पाहिजे तर आम्ही आमची गाडी घेऊन तुम्हाला घ्यायला येतो. हा प्रॉमिस. चला वा 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 आई साहेब क्या बात, तुम्ही तर मजे धीर यार. अहो काय केलंय तुम्ही इम्प्रोवायझेशन. चला चला आराम करा तुम्ही, चला चला. जयश्री आपला मान बरोबर लागला म्हणायचा. वय ही जयश्री काय एवढी साधी गोष्ट वाटली बाई तुम्हाला? खरे आता खरी सेलिब्रेशनची वेळ आहे बघा. वय नाही नाही थांबा जरा, त्यांना आधी बाहेर जाऊ देत घराच्या, मग आपण एकदम भारी सेलिब्रेशन करू. तसंच करू. फायनली ऐकलं रे बाबा, लवकर जाऊ दे घराच्या बाहेर. कसलं मरण्यातून बाहेर पडले बघ. बघा की जीजी सकाळचं बिलही गरम होत आहे. अगं मी घरला येतो माझ्या कशाला कोरड पडली. हळू बस. हा बस घेतली तर गाडी कुठे चाली म्हणायचं ग? अहो जीजी असं काय करताय, काय साहेब आहेत त्या? हा ग बाई ताई साहेब.
नमस्ते या सना काय म्हणशील बा अगं बाई काय तर आयशेबान भव राधे राधे सिंबा काय साहेब यायच्या आधी फोन तरी करायचा की हो अहो नाही म्हणजे थांबायला नाही आलोय निघालो आता दौंडला आम्ही का होतय साहेब लगेच का चाललंय अहो थांबा की चार दिवस बाद झाला आता म्हटलं सुट्टी शिकले या अशी कशी काय ग तडकफडकी निघली आता मला काय माहित ताई साहेब असं अचानक काय निघाले हो तुम्ही अचानक कुठं आता झालं की बरेच दिवस येऊन आम्हाला आणि आता सासरची लोक म्हणतील या फारच रमल्यात वाटत माहेरी जयश्री तुम्ही आता काय बोलत होता ते परत एकदा बोला बरं ताई साहेब आमच्या बोलण्याचा अर्थ तसा मामी बघितलं तुमची पोरगी यासाठीच घेऊन आलो आम्ही तुम्हाला इथं पाय धरताय साहेब म्हणजे आणि माफी माग त्यांची भैया आता पुरे झाले तुम्हाला या घरात राहण्याचा अधिकार नाहीये सरिता तुम्हा सगळ्यांच्या लक्षात येत नाहीये आनंदच्या संगीताच्या कार्यक्रमामध्ये हा काय बोलला ते आठवा वरातीत नाचा उद्या म्हणजे तुम्ही एकीकडे नाचायला लागला की मी माझं काम करतो त्या दिवशी यानं आनंदच्या संगीतामध्ये दारू पिऊन तमाशा केला तो मुद्दाम आपल्या सर्वांच्या नजरेत बसावा असा आणि त्यानंतर तिथून जाऊन त्यांनी चोरी केली बाबा वाटतं ते बोलू नका प्लीज हा खूप ऐकून घेतलं तुमचं तर सांग तू चोरी केली की नाही नाही बोल ना तुम्ही चोरी चोरी केली नाही या नालायकाला ना पोलिसांच्या ताब्यात मला आधी असं वाटत होतं की हे सगळं तो पैशासाठी करतोय पण नाही त्याचा वेगळा प्लान आहे अच्छा अगं तो हे पैशासाठी करत नव्हता त्याचा प्लान आहे त्याला राधिकाची कंपनी ताब्यात घ्यायची आहे आम्ही हे गाव सोडून जातोय हे म्हणता तिथे नाही राहायचं तुम्ही खूप केले आमच्यासाठी तुमचे खूप उपकार आहेत पण आम्ही इथे क्षणभर नाही थांबू शकणार काय जाणार नाही तुम्ही चला माझ्या वांगडा आऊन अण्णा नको तो काशी त्याच अस्तित्व जाणवून देईल तो कुठे गेला नाही तो इथच आहे जन जन त्याला त्रास दिलाय त्याला तो त्रास देईल आमचं रायगडावर जाणं गरजेचं आहे म्हणजे त्या पत्राचा उलगडा सुद्धा होईल आणि या मागचा कर्ता करविता कोण आहे ते सुद्धा समजेल राजे घोड्याच्या पागेजवळ एक संशयित इसम आढळलाय असं आताच समजलंय कोण होता तो चौकशी सुरू आहे लवकरच आपल्याला कळेल सरंजामे साम्राज्याचा एकुलता एक वारस द ग्रेट बिझनेस आयकॉन विक्रांत सरंजामे दादासाहेबांनी जाण्याआधी मृत्यूपत्र करून घेतलं होतं काय त्यांनी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावानं केली या नवीन मिळालेल्या अधिकाराने मी काही बदल केलेत मी आपली सगळी प्रॉपर्टी तुमच्या आणि जयदीपच्या नावानं केली या गावची तारणहार नंदिता गायकवाडा सरपंच होणार आहे एका कामाचं फंड दुसऱ्या कामाला वापरण्यासाठी पंचायतीच्या सगळ्या सदस्यांच्या सह्या आणल्या तर अंजलीवरचा आळापोप मिटल आणि काय त्याच्या एका चटून भीती सुटल तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही संध्याकाळपर्यंत असं काय होणार आहे मी सांगते म्हणून राजीनामा देऊ नका अंजलीबाईंवरचा एवढा जोर जात नाही तोवर मेकअप बसणार नाही माझी नाही थोडक्यात घरून फार असं टेन्शनचं झालं नाही थोडं झालं थोडासा तणाव असतो बाबतीत झाला येस काय दोघे एकमेकांकडे बघताय बघितलं आता किती वर्ष झाली लग्नाला आता फक्त महिनेच झाले किती दोन अरे फार नवीनच आहे अगदी काय काय जातास आम्ही हे गाव सोडून जातोय हे म्हणतात इथे नाही राहायचं तुम्ही खूप केले आमच्यासाठी तुमचे खूप उपकार आहेत पण आम्ही इथे क्षणभर नाही थांबू शकणार काय जाणार नाही तुम्ही चला माझ्या वांगडा आऊन अण्णा नको तो काशी त्याच अस्तित्व जाणवून देईल तो कुठे गेला नाही तो इथच आहे
जन जन त्याला त्रास दिलाय त्याला तो त्रास देईल.